नमस्कार मंडळी, मनीषात किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर पकोडा। त्यासाठी पनीरचे पीस करून घ्यायचे आहे आणि अमूल चीजचं क्यूबला दोन पीस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे। मधी पनीर ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूने चीजचं स्लाइस ठेवायचे आहे। अशा प्रकारे रेडी झालेला आहे। आता आपण बॅटर बनवूया। त्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे, दोन चम्मच मैदा घालायचा आहे, एक चम्मच कॉर्नफ्लोर, लाल तिखट, धनिया पावडर, हळद, मीठ मिक्स करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी देखील घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे। आपलं बॅटर रेडी आहे, बघू शकता बॅटर। आता बॅटरमध्ये डिप करायचं आहे। अशा प्रकारे आणि मग ब्रेड क्रममध्ये सुद्धा डिप करायचं आहे। त्याला ब्रेड क्रम कोट करायचं आहे चारी बाजूने। आता फ्राई करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, गरम तेलामध्ये फ्राई करून काढायचं आहे। अशा प्रकारे पनीर पकोडा रेडी आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी थँक्यू, बाय बाय।